सातारा देवळा निवडणुकीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवर फक्त 6 आक्षेप प्राप्त झाले असून या आक्षेपांची सुनावणी घेऊन येत्या 5 मार्च रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. सातारा देवळाई या 2 वार्डांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार याद्यांवर फक्त 6 आक्षेप प्राप्त झाले आहेत. या आक्षेपांची सुनावणी करून अंतिम मतदार यादी 5 मार्च रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. सातारा देवळाई परिसराचा औरंगाबाद महानगरपालिकेत समावेश केल्यानंतर 2 वार्डांसाठी निवडणूक घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार याद्यांवर 27 फेब्रुवारीपर्यंत आक्षेप मागवण्यात आले होते. महानगरपालिकेच्या निवडणूक विभागातून मिळालेल्या माहितीनुसार फक्त 6 आक्षेप प्राप्त झाले आहेत. या आक्षेपांची सुनावणी घेऊन 5 मार्च रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर केव्हाही निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याची शक्यता आहे.